हाय फ्रेंड्स मेगा भरती दोन हजार वीसच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मेगा भरतीविषयी महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मी देणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कम्प्लिटली पूर्ण बघा खूप महत्त्वाची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मेगा भरतीविषयी तुम्हाला मिळणार आहे तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करू मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे चॅनलवरती नवीन असल्या चॅनल सबस्क्राईब करून घंटीच्या बेलायकनला जरूर प्रेस करून घ्या तर आता तुम्हाला महत्वपूर्ण माहिती मेगा भरतीविषयी मी देतो तर पंपर भरती महापारिषणमध्ये आठ हजार पाचशे जागांची मेगा भरती होणार आहे तर बघा मित्रांनो तर महापारिषणमध्ये आठ हजार पाचशे जागांची ही मेगा भरती होणार आहे तर याच्याविषयी आता तुम्हाला सविस्तर माहिती मी देतो कोरोनामुळे राज्यात गेल्या आठ महिन्यापासून एकाही विभागात भरती प्रक्रिया झाली नाही मात्र लॉकडाऊन संपुष्टात येत असल्याने हळूहळू विविध भा विभागात रिक्त पदांची भरती होणार असल्याचे दिसून येते गृहमंत्री अनिल देशमुख यांनी डिसेंबरपर्यंत पोलीस भरती पूर्ण करण्याच्या सूचना विभागाला दिल्या आहेत आता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महापारिषण कंपनीत तब्बल आठ हजार पाचशे जागांची भरती करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे त्यामुळे नोकर भरतीकडे डोळे लावून बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे महापारेषणमध्ये तांत्रिक श्रेणीतील आठ हजार पाचशे पदांची ही भरती प्रक्रिया आता लवकरच सुरू होणार आहे तांत्रिक संवर्गातील सहा हजार सातशे पन्नास पदे व अभियंत्रा संवर्गातील एक हजार सातशे बासष्ट पदांची मेगा भरती करण्यासाठी महापारेषण व्यवस्थापन तयारी करीत आहे महापारेषण कंपनीतील ही रिक्त पदे भरण्याचे आदेश राज्याचे ऊर्जा मंत्री डॉक्टर राऊत यांनी शुक्रवारी दिले आहेत त्यामुळे राज्यात मेगा भरतीचा मार्ग आता मोकळा झाल्याचे दिसून येत आहे नव्याने होणाऱ्या या पदभरतीत आय टी आय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे याशिवाय अभियांत्रिकी पदवीधर पदवी ही नोकरीची संधी या भरतीद्वारे निर्माण होणार आहे तर मित्रांनो ऊर्जामंत्री डॉक्टर राऊत यांच्या सूचनेनुसार महापारिषदचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी पदभरती प्रस्ताव तयार करून सादर केला मंत्रालयात या विषयावर झालेल्या बैठकीत डॉक्टर राऊत यांनी ही पदभरती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले सोबतच समितीच्या शिफारशीनुसार पदांचा तुलनात्मक विचार करण्यात येऊन भरती प्रक्रिया राबवण्यात यावी व राज्य शासनास नवान मंजूर पदांचा आकृतीपंथ सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले आय टी आय उत्तीर्ण तरुणांना या भरती प्रक्रियेमुळे सरकारी विभागात नोकरीची मोठी संधी उपलब्ध होत आहे त्यामुळे तरुणांनी भरती प्रक्रियेचा तारखा आणि परीक्षेच्या अभ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे तर मित्रांनो डॉक्टर नितीन राऊत यांनी महत्त्वाची बातमी दिलेली आहे मेगा भरती होणार आहे आणि मेगा भरती च्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक गुड न्यूज आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती मी दिलेली आहे नक्कीच या व्हिडिओचा फायदा तुम्हाला झालेला असेल धन्यवाद मित्रांनो